वाघोली तालुका हवेली येथील दगडखाण कामगार कुटुंबासमवेत संगीत संध्या आणि फराळ कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. कोविडमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असताना हाताला नाही काम, ताटात नाही अन्न, दिवाळी साजरी कशी करायची या प्रश्नातून कामगारांना दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी वाघोलीतील दगडखाण कामगार कुटुंबासमवेत सुयोगनगर वस्ती येथील स्वच्छंद पुणे प्रस्तुत संगीत संध्या आणि फराळ कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सन्माननीय उपस्थिती म्हणून माननीय डॉक्टर सदानंद मोरे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळ, डॉक्टर थॉमस डाबरे, बिशप पुणे धर्मप्रांत, माननीय श्री परागमामा मते उद्योजक, जागृती ग्रुप संस्थापक माननीय श्री राज देशमुख, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी उपसरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच राजेंद्र अण्णा सातव, शांताराम कटके आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचं संयोजन पार्वती चव्हाण फाउंडेशन, राष्ट्रप्रेम युवक मंचाचे भोलेनाथ वांजळे, डायोसिस ऑफ पुणे संतुलन संस्था यांच्या वतीने करण्यात आलं होतं. या दीपावली महोत्सवाचा आनंद दगडखाण कामगारांनी फार मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून घेतला. संगीत आणि फराळाचा आस्वाद उपस्थितांनी घेत दीपावली संध्याचा आनंद द्विगुणित केला. कार्यक्रमाचं नियोजन संतुलन संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट बी एम रेगे आणि संचालक ॲडव्होकेट पल्लवी रेगे यांनी केलं होतं. छत्रपतींनी समाजापुढे जो आदर्श निर्माण केला त्याप्रमाणे मामांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी पालखीचा रूट आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी झाडांचं लावगड जो करू ती झाडांची लावगड न करतो ती जोपासतो. आणि आता मामांच्या प्रयत्नातून कमीत कमी 10,000 झाडांची जोपासना गेल्या 8 वर्षांमध्ये पूर्ण झालेली आहे. मामांचं पुणे गुळामुखा नदीचं शुद्धीकरणाचं काम, स्वच्छता अभियानाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे शासनाच्या कमिटीनं आता बऱ्यापैकी निधी पुणे महानगरपालिका पिंपरी महानगरपालिकेमध्ये स्वच्छतेच्या अभियानाच्या माध्यमात आलं. पुणे शहरात अनेक नवयुवक असतील जे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले त्यांना उद्योजकता काम धंद्यासाठी करण्यासाठी जो मामांचा सातत्याने प्रयत्न असतो असेच आमचे दुसरे मित्र राज देशमुख. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली पुणे.